विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स में तुमचं स्वागत आहे। काल आपण 30 तारखेला सह्याद्री टेस्ट सीरीज लॉन्च केली। ऍक्च्युअली काल वातावरण कसं होतं की 12वीचा रिझल्ट अगदी लागलायच असं बऱ्याच चॅनलवर डिक्लेअर झालं होतं, बरोबर आहे की नाही? आणि बरेच जण मुलं थोडंसं काय होणार रिझल्टच्या तणावात होती, तरी देखील पहिल्या दिवशी टोटल 738 मुलांनी टेस्ट दिली। आणि माझ्यासाठी हा नंबर खूप मोठा आहे। 700-800 आसपास मुलं जर टेस्ट देत असतील आणि बऱ्यापैकी जास्तीत जास्त मुलांचा स्कोर हा चांगलाच आहे। फक्त मला एक रिक्वेस्ट काय करायची आहे की जेव्हा तुम्ही टेस्टसाठी लॉग इन कराल ना, तुम्ही मेल आयडी लॉग इन करा, तुमचे नंबर लॉग इन करू नका। तसं काही इश्यू नाही आहे, पण जेव्हा मला रिझल्ट डिस्प्ले करायचा असेल ना, मग त्यात काही पर्सनल तुमचे नंबर येत आहेत ना, त्यामुळे मला डिस्प्ले काल नाही करता आला। पण मी आज तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, बघा शक्य असेल तर मेल आयडी थ्रू लॉग इन करा। ओके, आज आपल्याला अल्कोहोल या टॉपिकवरती टेस्ट घ्यायची आहे। बघा, फक्त अल्कोहोल, फिनॉल इथर नाही। मग मी ठरवलं आहे काय माहीत आहे का की अल्कोहोल टॉपिक आहे ना, तर फक्त रिॲक्शन न घेता आपण सीईटीत अल्कोहोलवरती ज्या टाईपचे क्वेश्चन आहेत ना, सगळे क्वेश्चन्स आपण कव्हर करू। म्हणजे दुपारी तुम्हाला एक लेक्चर मिळेल, ठीक आहे, त्याच्यानंतर संध्याकाळी पण एक लेक्चर मिळेल 6 वाजायच्या आत म्हणूया आपण, आणि 6 ते 9 हा टेस्टचा स्लॉट राहील। ओके, 9 नंतर मग रिझल्ट डिक्लेअर होईल आणि एक मग PDF पण आम्ही शेअर करू। ओके, जिथं मग तुम्हाला तुमची रँक कुठं आहे हे समजून येईल। ओके, म्हणजे मुद्दा असा आहे की बऱ्याच मुलांना ही कन्सेप्ट आवडले की दिवसभर आम्ही रिव्हिजन करून घेऊ त्या टॉपिकवर आणि मग संध्याकाळी टेस्ट तुम्हाला प्रोव्हाइड करतोय। म्हणजे काय होतं आहे की तुम्हाला प्रॉपर अभ्यास करून ती टेस्ट देता येते। ओके, आणि एक लक्षात घ्या, सगळे क्वेश्चन मी सीईटीत येतील किंवा PYQs आहेत त्या लेवलचे क्वेश्चन्स आहेत असेच मी घेतोय। उगत खूप हार्ड अशी एकदम टफ टेस्ट नसणार आहे आणि एकदम इझी पण नसणार आहे, लक्षात घ्या, बरोबर आहे? म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स मला वाढवायचं आहे। आता ना एक लक्षात घ्या, तुमचा सपोर्ट तर मिळतोय, कॉमेंट्समध्ये खूप तुम्ही माझं कौतुक करताय, पण रियालिटी अशी आहे लक्षात घ्या की तुमचाच मला सपोर्ट मिळतोय, मलाच तुमचे आभार मानायचे आहेत। ओके, म्हणजे मी काय फार वेगळं करतोय असं नाही आहे, तुमच्यासाठी मी सीईटी होईपर्यंत ही टेस्ट सिरीज कंटिन्यू करणार आहे। पण एक इश्यू काय होतोय की मला सुट्टीच घेता येत नाही आहे, म्हणजे रोज जर टेस्ट द्यायची असेल तर मला काय करावं लागतं आहे, सगळं प्री प्लॅन करावं लागतं आहे, आणि मी ते करणार आहे। ओके, बरं, मग आता अल्कोहोलची टेस्ट आज आहे, बरोबर आहे? मेन पॉईंट काय की 1-2 दिवसात रिझल्ट पण लागेल, त्याच्यानंतर मात्र बाळांनो, त्याच्यानंतर मात्र थोड्याच दिवसात सीईटीचं एक टेंटेटिव्ह डेट्स मिळणार आपल्याला, मग त्यानंतरची स्ट्रॅटेजी आपण थोडी वाटलं चेंज करू। म्हणजे आता मी अल्कोहोल टेस्ट घेतोय, नेक्स्ट डे मी फिनॉल इथरवरती कदाचित टेस्ट घेईन, फिनॉल इथरवरतीच घेणार आहे। पण मग जर आपल्याला दिवस खूप कमी मिळाले, समजा बाय चान्स, तसं होणार नाही आहे, आता सगळ्यांनी डिक्लेअर केलं की ऑलमोस्ट सप्टेंबरमध्येच होईल सीईटी। ओके, सगळ्यांचं प्रडिक्शन आहे, तसं झालं तर ठीकच आहे। मग रोज किती टॉपिकवर टेस्ट घ्यायचं हे आपण ठरवू। ओके, ऑलरेडी यूट्यूबवर माझे जे काही लेक्चर्स असतील ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करत जाईन। ओके, त्याचा तुम्ही अभ्यास करू शकताय। म्हणजे मेन काय, सुरुवात तर खूप छान झालेली आहे। ओके, पण त्याचबरोबर मी तुम्हाला सांगू का की यश दादाच्या चॅनलवर ज्या काही टेस्ट होतील त्याची पण लिंक मी देतोय बाळांनो। तुम्हाला काही मुलांना अल्कोहोलची तयारी करणं काहीच अवघड नाही आहे, पटकर होईल। मग त्या मुलांना मी रिक्वेस्ट काय करतोय की जेवढ्या टेस्ट सिरीज तुम्हाला अवेलेबल आहेत त्याच्या आहेत। मग यशच्या टेस्टची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, ती इम्पॉर्टंट आहे हे लक्षात घ्या। ओके, मग मी टेस्ट सिरीज का लॉन्च केलेली आहे, कारण माझं एक मला एक वाटायचं की चला रिव्ह्यू, माझं कसं असतं तुम्हाला सांगू का, मी क्लासमध्ये कधीही माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये कधीही असं म्हणजे अचानक टेस्ट डेली सारख्याच टेस्ट घेत नाही बाबा, मुलांना वेळ देतो अभ्यासाला, त्यांच्याकडून ते करून घेतो अगोदर आणि मग टेस्ट देतो। मग मला इथं पण तेच वाटत होतं ना की मुलांकडून अगोदर करून घेऊया आणि मग संध्याकाळी टेस्ट देऊया, म्हणजे ती एक टेस्ट, एक तुमचा कॉन्फिडन्स वाढणार ना त्याच्यामुळं, आहे की नाही? आणि होतं काय बघा, लक्ष द्या की सध्या केमिस्ट्रीच घेतो आहे, मग फिजिक्स केव्हा घेणार, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका ना, सीईटीचे डेट्स तर येऊ देत, मग त्यावेळेस ठरू की आपण मग फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्सच्या टेस्ट। ओके, मॅथ्सचे लेक्चर्स तुम्हाला सह्याद्री मॅथमॅटिक प्लसवरती ऑलरेडी आहेत भरपूर आणि अजून पण मिळतील, थोड्याच दिवसात तिथं पण लेक्चर्स स्टार्ट होतील। मग सह्याद्री बायोलॉजी प्लस, सह्याद्री मॅथमॅटिक प्लस आणि त्याच्यानंतर आपलं चॅनल, एवढ्या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओज मिळतील। आणि एक सांगू का तुम्हाला, सगळ्यात महत्त्वाचं इथून पुढं यश आराध्य हे चॅनल असणार आहे। जेव्हा तुमचे टेस्ट होतील, सीईटी होईल, ॲडमिशनशी रिलेटेड तुमच्या कुठलेही डाऊट्स असतील, ते सगळे व्हिडिओ तुम्हाला यश दादाच्या चॅनलवर मिळणार आहेत। ओके, आणि आम्ही तुम्हाला शेवटपर्यंत, अगदी रिझल्टनंतर काउन्सिलिंग हा अतिशय महत्त्वाचा भाग असणार आहे, तिथं आमची तुम्हाला हेल्प होणारच आहे। ओके, मग चला ठीक आहे, पुन्हा एकदा तुमचे आभार मानतोय,
छोटंसं लेक्चर थांबवतोय, लवकरच 11-12 वाजेपर्यंत तुम्हाला अल्कोहोलचं पहिलं लेक्चर मिळेल. प्लीज ते बघा बाळांनो, पूर्ण बघा. ओके, ते लेक्चर आणि संध्याकाळचं एक लेक्चर बघून झालं ना तर टेस्ट पैकीच्या पैकी तुम्हाला मिळणार आहेत, लक्षात घ्या. आणि काही भीती पण राहणार नाही ना. आणि हे चार टॉपिक आहेत ना, हॅलोजेनेरेटिव्ह अल्कोहोल फिनॉल इथर, अल्डिहाइड किनोन कार्बोक्झिलिक ऍसिड आणि अमाइन. एकदा का तुमचे परफेक्ट झाले ना, तुमचा कॉन्फिडन्स हायच असणार आहे. ठीक आहे मित्रांनो, मग बेस्ट ऑफ लक, धन्यवाद.